महाराज, तुम्ही विनायकरावांना साक्षात्कार घडवलात, तुमच्या समक्ष त्यांना उपरती झाली, त्यांनी वरदक्षिणेचा हट्ट सोडला आणि त्यामुळेच संतोषी आणि सोहमचं लग्न ठरलं। महाराज, तुमच्या सूचनेनुसार लग्नाचा मुहूर्त काढलाय। 8 दिवसानंतरचा मुहूर्त आहे। नवीन जोडप्याला तुमच्या दर्शनाला घेऊन आलोय। आशीर्वाद द्या महाराज। अगं, सगळा आनंदी आनंद झालाय, रडतेस कशाला? पश्चाताप होतोय महाराज। तुम्ही आमचे पाठी राखे होतात, पण मी तुम्हाला शत्रू मानत आले। नको नको ते बोलले तुम्हाला, आता ते शब्द कसे मागे घेऊ? किती दुखावलं मी तुम्हाला। दुखावलंय ना? मग आता महाराजांची क्षमा माग, महाराज करतील क्षमा तुला। महाराज करतीलच, देव आहेत ते। देवाला राग येत नाही, देव रुसत नाही, पण म्हणून मी जे वागले ते। महाराज, मी इतके आंधळी कसे झाले? तुमच्यातला देव मला दिसला नाही। तुम्ही माझ्या भल्याच्या 4 गोष्टी सांगत होतात, पण तुमचा त्या मागचा चांगला हेतू मला दिसला नाही। बाबा चुकत होते, त्यांच्या चुका दिसल्या नाही। मलाही माझ्या चुका दिसल्या नाहीत। महाराज पहिल्या दिवसापासूनच सांगत होते, हरामाच्या पैशांनी हे लग्न होणार नाही। पण माझा अडमुठेपणा बघ, मी माझं स्वतःच खरं करत राहिलो। बाबा, आपण पहिल्याच दिवशी महाराजांचं ऐकलं असतं ना, तर एवढं मोठं महाभारत घडलंच नसतं। बरोबर आहे तुझं, पण सगळ्यांनी शहाणं होण्यासाठी महाभारत घडणं गरजेचं असतं, तेव्हाच गीतेचं ज्ञान मिळतं। अगं, त्यामुळेच माणूस प्रगल्भ होतो। महाराजांनी हे सगळं मुद्दाम घडवलं आपल्याला शहाणं करण्यासाठी, प्रगल्भ करण्यासाठी। आयुष्यात काय करावं काय करू नये ते शिकवण्यासाठी हे शिकले महाराज। या पुढे शिकत राही। आजपर्यंत आई बाबा तुमचे शिष्य होते, आता मलाही तुमचे शिष्य करून घ्या। पण त्याआधी मला क्षमा करा, माझ्या चुका पोटात घ्या। लेकरांच्या चुका पोटात घेतोच आम्ही। लेकर शरण आली की आयुष्य भर त्यांच्या पाठीशी उभे राहतो। माझ्याही पाठीशी उभे राहा महाराज, माझी पाठ राखण करा। मी भरून पावले महाराज, तुम्ही माझे पाठीराखे झालात। सगळ्यांसाठी तुम्ही महाराज आहात, पण माझ्यासाठी आजपासून तुम्ही माझे भाऊ आहात। मी नेहमी देवाकडे तक्रार करायचे ना, त्याने मला भाऊ दिला नाही। आता कळलं त्याने असं का केलं होतं। त्याला मला हा भाऊ द्यायचा होता। भावाची भेट होण्यासाठी खूप वाट पाहावी लागली, पण असा भाऊ भेटणार असेल तर कुठलीही बहीण कितीही काळ वाट पाहील। महाराज, मी तुम्हाला भाऊ महाराज म्हणे, चालेल ना? माझे शंकर महाराज, माझे भाऊ महाराज।
तुझं लग्न होईल, संसार सुरू होईल, संसारात घरदार जपच, पण त्याही पेक्षा जास्त माणसं जप, आणि सगळ्यात महत्वाचं जसा हा दागिना जपशील तसंच आई बापाला जप, कारण आई वडील हा देवाने दिलेला सगळ्यात मौल्यवान दागिना आहे. महाराज, तुमच्या कृपेने मी पंढरपूरला येऊन पोहोचलोय. अर्धांग वायूचा झटका येऊ गेल्यानंतर वाटलंच नव्हतं की मी विठ्ठलाच्या दर्शनाला येईल म्हणून, पण माझी मुलं इथे मला घेऊन आली. पुंडलिकांच्या आई वडिलांसारखं मी सुद्धा भाग्यवान आहे. माझी काळजी करणारे, माझा हट्ट पुरवणारे सूत, माझा लेख मला लाभलाय. खर तर आम्ही भाग्यवान आहोत बाबा. तुमच्यासारखे वडील सासरे आम्हाला लाभले. आयुष्यभर किती खस्ता खाल्ल्यात तुम्ही माझ्यासाठी, किती लाड पुरवलेत माझ्या शिक्षणासाठी, लग्नासाठी कर्ज काढलेत, कशातही तडजोड केली नाही बाबा तुम्ही. जे हवंय ते सगळं तुम्ही मला दिलं, मला कधीही काहीही कमी पडू दिलं नाही. तुझा खरा एक सांग, बाप म्हणून ते माझ कर्तव्यच आहे. पण मामनजी, अहो कर्तव्य तर सगळेच करतात, पण तुम्ही कर्तव्या पलीकडे जाऊन आमच्यावर माया केली. मी सून म्हणून या घरात आले, पण आल्यापासून तुम्ही मला लेकी सारखं वागवलं. बाबा, दुर्दैवाने तुमचे हात पाय लुळे झाले असतील, तुम्ही काळजी करू नका. आजपासून आम्ही तुमचे हात पाय आहोत, आम्ही तुम्हाला सगळीकडे फिरू, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू बाबा. तुम्हाला बघितलं का, मला पुंडलिकाची आठवण होते गाळांनो, विठ्ठलाच्या दर्शनाआधीच विठ्ठल पावला मला. पांडुरंगा, ए पांडुरंगा, मी बाकी आजपर्यंत काही कमावलं नसेल, पण माझी खरी कमाई हे माझे मुलंच माझी कमाई आहे, ती तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. पांडुरंगाच्या कृपेने तुम्ही कायम आनंदी राहो, सुखी राहो. तुमच्या आहे ना सगळ्या इच्छा पूर्ण हो. बघा आता रात्र झाली, आपण झोपूयात. आजची रात्र ह्या धर्मशाळेमध्ये झोपून काढू, आणि सकाळी उठून चंद्रभागेत स्नान करू, आणि मग विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊया. चला झोपूयात, थकलात ना, आता विश्रांती घ्या. चला.